आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत मार्फत गतिरोधक फलक. मांगूर येथील ग्रामपंचायतीने स्वच्छमेव जयते अंतर्गत येथील विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून रस्त्यालगत शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक फलक उभा करण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब जळणे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मांगूर येथे मांगूर येळगुड या मुख्य रस्त्यालगत सरकारी प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा मांगूर विद्यालय मांगूर, साई विद्यालय व हायस्कूल या शाळा आहेत. या सायना रोज शेकडो विद्यार्थी ये जा करीत असतात. याशिवाय या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थही ये जा करतात. यामुळे शाळा असलेल्या ठिकाणच्या दोन्हीकडील बाजूस ग्रामपंचायतीच्या वतीनं व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समजण्यासाठी गतिरोधक फलक हवा याकरता लावण्यात आलेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन बोदले, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव टोपे, सचिन चंदगडे, रमेश पाटील, सिकंदर मधाळे यांच्यासह ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या मांगूरमध्ये 18 जून 2019 ते 10 जुलै 2019 अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आतापर्यंत वृक्षारोपण झालं, तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोकांना पाण्याची प्रभात आरोग्यासंदर्भात माहिती देण्यात आली, गावात भित्तीपत्रकं लावण्यात आली, सर्व शाळांमध्ये मुलांना त्याची माहिती देण्यात आली. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या दृष्टीने त्या दृष्टीने कुठेतरी काळा बसायला पाहिजे यासाठी ह्या बोर्डाच्या ठिकाणी सर्व शाळांच्या गावातील जेवढ्या शाळांच्या ठिकाणी